फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आमची ट्रॅव्हल सीरीज सुरू होती आहे आणि आता सुरू झाली। चल बघा आता आम्ही कुठे जातोय। ठीक आहे, चल आमच्या सोबत। हे बघा मित्रांनो, तयारी झाली, सामान पूर्ण पॅक, गाडी पॅक, आमचा माणूस आला। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आमची ट्रॅव्हलिंग सुरू झाली आहे आणि आमच्याशी कनेक्ट करणं, अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आमची अपकमिंग ट्रॅव्हल सिरीज बघायला। सातारा कोल्हापूर हायवे, आता इथून आम्हाला सातारा जवळजवळ 80 किलोमीटर आहे। सातारा 80 किलोमीटर आहे सातारा इथनं। हे सगळे चहा, सर्वांनी चहा घेता। भाविक तू काय घेणार आहे? बिस्किट काय पाहिजे? बिस्किट पाहिजे। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। काल जास्त व्हिडिओ करू शकले नाही कारण की आम्ही जिथनं निघालो होतो तर बराच उशीर झाला होता आणि मध्ये घाट परिसर, त्यानंतर आमचं पेट्रोल संपलं, खूप सारे ट्रॅजेडी झाली होती घाट परिसरामध्ये। तर आता आम्ही इथे तारकली बीचला बीचला पोहोचलेलो आहे आणि आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही जातोय बीचवर। तर चला तुम्ही आमच्या सोबत। सो फ्रेंड्स, आता आम्ही इथे थांबलोय नाश्ता करण्याकरिता। महिमा आहे, मी आज तुम्ही सगळ्यांना भेटवलो नाही, आता भेटवते। महिमा, सचिन, पायल आणि आमचा भाविक आणि आमचा भाऊ। भाऊ सगळ्याचाच भाऊ। भाविक पासून सगळे त्याला भाऊच म्हणते, असा भाऊ आमचा। हे भाऊ आणि मागे मस्त असा समुद्र आहे आणि आम्ही इथे मस्त असं फिरतोय। आणि आता आम्ही सध्या भरले स्कूबा ड्रायव्हिंग, त्याच्यानंतर स्कूबा ड्रायव्हिंग, अजून काय काय करणार आहे आपण स्पोर्ट्समध्ये? पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग करणार आहे। ग्लायडिंग नका बोलू, पर्वताचे। हा, आपण आम्ही पॅरासेलिंग करणार आहे, स्कूबा ड्रायव्हिंग करणार आहे, अजून बोटचं काय मच्छी पाळणार आहे खाली, मच्छी ओके, सगळे स्पॉट्स वगैरे बघणार आहोत। तर आम्ही असं आता हे बुक केलंय आणि आम्ही तिकडे एक आयलँड आहे तिथे जाणार आहे। चला हो मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही स्पॉट्स करणार आहोत, तर त्याच्यासाठी ही आली आमची बोट। आता तयार झाली आहे बोट, आता महिमाला बसवते। महिमा कॉम इथे लाईव्ह गाईड्स वगैरे आहे। हा, मी आता इथे आलोय आणि इथे ऍक्च्युली इथे समुद्र आहे, आम्हाला स्कूबा डायव्हिंग पॉइंट करे। काय झालं भाविक? दादांना म्हणते तुम्ही तिथे ताका, म्हणजे ते फिश येते, मग मी फिश बघतो तिथे। हे बघा फ्रेंड्स, इथे खूप सारा फिश आहे। नाही, फिश पाहिजे आम्हाला हातात, इथे असे टाकायचे म्हणजे।
सो फ्रेंड्स फाइनली आमचं स्कूबा डायव्हिंग झालं आहे आणि हे बघा आता आम्ही निघतो आहे पॅरासिलिंगसाठी. ॲक्च्युली स्कूबा डायव्हिंगचा खूप सुंदर एक्सपिरियन्स होते, आता गाडीमध्ये बसल्यावर मी तुम्हाला सांगते. चला आता निघूया पॅरासिलिंगसाठी.